नमस्कार, आज आपण 5 किलो कैरीचं परफेक्ट अशा प्रमाणामध्ये लोणचं पाहणार आहोत। तर हे लोणचं दाखवणार आहेत माझ्या सासूबाई। अगदी परफेक्ट असं मेजरमेंट वापरून त्यांनी हे लोणचं इथे तयार केलेलं आहे आणि परफेक्ट मेजरमेंट आपल्याला सांगितलंसुद्धा आहे। मस्त आंबट गोड आणि चटपटीत आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे। चला तर मग ते कसं बनवायचं आहे बघूयात। तर इथे 5 किलो मी कैऱ्या मार्केटमधून घेतल्यात, त्याला स्वच्छ धुऊन आणि पुसून घेतलेलं आहे आणि मार्केटमधूनच याला अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। तर इथेच आपण याला छान अशा फोडून घ्यायचा आहे। आपल्याला ज्या पद्धतीने किंवा ज्या आकाराच्या हव्या आहेत त्या आकाराच्या आपण इथे फोडून घेऊ शकतो। तर इथे मी छोट्या छोट्या आकारामध्ये फोडून घेतलेल्या आहेत। तर हे बघा, अगदी पांढरे शुभ्र कैऱ्या इथे घेतलेल्या आहेत आणि आंबट अशा चवीच्या आहेत, म्हणजे आपलं लोणचं हे बराच वेळ टिकून राहतं। तर हे बघा, आपल्या 5 किलो कैऱ्या फोडून झालेल्या आहेत। त्यानंतर घरी आणून त्याला अशा पद्धतीने माझ्या सासूबाईंनी स्वच्छ एक एक करून साफ केलेला आहे, म्हणजे त्यामधील घाण आणि पाण्याचा अंश राहू नाही, त्यामुळे एक एक अशा पद्धतीने साफ केलेला आहे। तर हे बघा, पूर्ण आपल्या कैऱ्या इथे साफ करून झालेल्या आहेत। आता त्यांनी त्याच्यासाठी लागणारं साहित्य तर इथे हे काढून ठेवलेलं आहे। 5 किलोसाठी आपल्याला जेवढं काही साहित्य लागतं अगदी मापासहित त्यांनी इथे काढून ठेवलेलं आहे। चला तर मग मी तुम्हाला एक एक करून सांगते। तर हळद आहे 50 ग्रॅम, हिंग 10 ग्रॅम, काळी मिरे 10 ग्रॅम, लवंग 5 ग्रॅम, लाल मिरची पावडर 150 ग्रॅम, दालचिनी 5 ग्रॅम, लसणाच्या पाकळ्या 1 वाटी, लोणचं मसाला घ्यायचा आहे 2 पॅक, सेंदीव मीठ घ्यायचं आहे खडा मीठ 500 ग्रॅम, सोफ 100 ग्रॅम, मेथी 100 ग्रॅम, मोहरीची डाळ 250 ग्रॅम आणि 1 लिटर शेंगदाणा तेल, गूळ 500 ग्रॅम आणि हे रामबंधूचा अचार मसाला घेतलेला आहे, तर एक फोडलेला आहे आणि एक पॅकेट आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांनी व्यवस्थित असं साहित्य सांगितलेलं आहे। आता आपण यातील काही साहित्य भाजून घेणार आहोत। तर इथे मी कढई ठेवलेली आहे। सर्वात अगोदर आपण तेलला तडका देऊन द्यायचा आहे, गरम तेल करून घ्यायचं आहे। तर इथे 1 लिटर तेल पूर्ण फोडून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी छान तडकू द्यायची आहे। आता जिरं मोहरी व्यवस्थित तडकली आहे, आता गॅस बंद करायचा आहे आणि तेल पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। आता आपल्याला लोणच्यासाठी लागणारे काही साहित्य भाजून घ्यायचं आहे। तर सर्वात अगोदर त्यांनी लवंग इथे छान हलकीशी गरम करून घेतलेली आहे, जास्त गरम करायची नाही आहे, अगदी हलकं आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच त्याला काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर लगेच आपण यामध्ये टाकणार आहोत काळी मिरे, त्याला देखील असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजून घेतलेलं आहे, लगेच आपण यामध्ये सोफ टाकून घ्यायची आहे। सोफला पण आपण हलकंसं भाजून घ्यायचं आहे। हाताला गरम लागेल तितपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजून झालं की लगेच आपण यामध्ये टाकून घेणार आहोत दालचिनी, हे सुद्धा आपल्या इथे भाजून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे मेथी, मेथीला पण छान कडक भाजून घ्यायचं आहे। जर आपण मेथी भाजण्याऐवजी कडक उन्हामध्ये ठेवून बारीक केली तरी चालेल, पण इथे ऊन नव्हतं त्यामुळे याला हलकंसं थोडंसं मी भाजून घेतलेलं आहे। आता सर्व साहित्य भाजून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता आपण एक ताट घ्यायचं आहे, ताटामध्ये अगोदर मीठ घालून घ्यायचं आहे, त्यानंतर लाल मिरची पावडर घालून घेऊयात। जी आपण सोफ भाजून घेतलेली होती ती इथे बारीक केलेली आहे, ती घालून घ्यायची आहे। जर आवडत असेल तर कच्ची सोफ बारीक करून घेतली तरी चालेल। त्यानंतर हळद आणि इथे हे घेतलेलं आहे लोणचं मसाला, जो रामबंधूचा मी वापरलेला आहे, तर तो लोणचं मसाला घेतलेला आहे। कोणी केपराचा सुद्धा यूज करतात, तर कोणताही लोणचा मसाला वापरला तरी चालेल। इथे मी रामबंधूचा वापरलेला आहे। त्यानंतर इथे काळी मिरे पूड, दालचिनी पावडर घालायची आहे, लवंगाची पूड, त्यानंतर हिंग, हिंगला पण छान बारीक करून घेतलेली आहे, त्यानंतर मोहरीची डाळ,
ही थोडीशी हलकीशी फिरून घेतलेली आहे, जास्त फिरवली नाही आहे, हलकंसं फिरून घ्यायचं आहे। हे आहेत एक वाटी लसणाच्या पाकळ्या, आपल्या आवडीनुसार यामध्ये घालायच्या आहे, आवडत असेल तर जास्त घातलं तरी चालेल। त्यानंतर गूळ व्यवस्थित बारीक करून घ्यायचे, त्यानंतर यामध्ये वापरायचं आहे। आणि हे आहे मेथी जी पावडर बनवलेली आहे, त्याला छान चाळून त्याची अशा पद्धतीने पावडर बनवली आहे। आता व्यवस्थित याला त्यांनी मिक्स करून घेत आहे, तर हे बघा अशा पद्धतीने त्याला छान एकत्र करून घ्यायचे, सर्व मसाले एकजीव होतील अशा पद्धतीने त्याला मिक्स करत राहायचे। हे बघा व्यवस्थित त्यांनी इथे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। आता ते बरणीत भरणार आहे, तर थोडं थोडं कैरी घ्यायची आहे जी आपण स्वच्छ पुसून ठेवलेली होती, ती घ्यायची आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने। थोडंसं त्याला मसाल्यामध्ये थोडं थोडं करून त्यामध्ये मिक्स करून आपण याला बरणीत टाकून घेणार आहोत। तर हे बघा त्यांनी अशा पद्धतीने याला बरणीत टाकून घेतलेला आहे। तर हे आहे चिनी मातीची बरणी, स्वच्छ धुऊन पुसून कोरडी केलेली आहे, याला 2-3 तास उन्हात छान कोरडं करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये भरलेलं आहे बरणीलाही कोणताही प्रकारचा पाण्याचा अंश नको आहे, नाहीतर आपलं लोणचं हे खराब होईल, त्यामुळे अगोदरच त्यांनी पूर्ण बरणीला व्यवस्थित क्लीन आणि कोरडं करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर अशा पद्धतीने थोडं थोडं कैऱ्या घ्यायच्या आहेत आणि मसाल्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्याला अशा पद्धतीने बरणीत भरायचं आहे। तर हे बघा आणि जर तुम्हाला वाटत असेल तर काचेच्या बरणीत हे लोणचं घातलं तरी चालेल। तर त्यांनी अशा पद्धतीने सर्व लोणचं बरणीत भरून घेतलेलं आहे आणि यामध्ये तेल आता आपण टाकून घेणार आहोत। तर तेल हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये टाकायचं आहे। तर आपलं तेल हे पूर्ण थंड झालेलं आहे, त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे। जर आपल्याला वाटलं तर आपण दुसऱ्या दिवशीसुद्धा तेल यामध्ये ॲड करू शकतो। तर हे बघा काही लोणचं मी काचेच्या बरणीत टाकलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण उरलेलं तेल पूर्ण चिनी मातीच्या बरणीत टाकून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मस्त आंबटगोड चटपटीत असं लोणचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।